सोलापूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत गेल्या काही वर्षापासून शहरामधील विविध ठिकाणी विकास कामांची कामे करण्यात येत आहेत. मात्र या कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. बेजबाबदार स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि बेफिकीर ठेकेदार यांच्यामुळे सामान्य नागरिकांना आपला जीव मुठी धरून जगावे लागत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे खोदण्यात आले आहे. या कामामुळे सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कुठल्याही प्रकारचे उपाय योजना करण्यात न आल्याचे दिसून येत आहे. या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. या खड्ड्यातून मार्ग काढावे लागत आहे, त्यासाठी आपला जीव मुठी धरून संघर्ष करावे लागत आहे. जिथे तिथे खोदल्याने या खड्ड्यामध्ये पडून अनेकांचे हात पाय मोडणे आणि गंभीर जखमा झाल्याचे रोजचीच घटना घडत आहे. याला जबाबदार कोण असाही सवाल उद्भवत आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरामधील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या लक्ष्मी मार्केट परिसरात गेल्या महिन्यामध्ये एका लहान समर्थ मुलाचा निष्पाप बळी गेला. याला कारणीभूत आहेत स्मार्ट सिटीचे अधिकारीच. दरम्यान गुरुवारी सायंकाळी 5:30 सुमारास शिवाजी चौक ते बाळीबेस दरम्यान जाणाऱ्या रस्त्यावरील उत्तर कसबा परिसरात विजेच्या उघड्या डीपीस पूर्वा सागर अलकुंटे वय वर्षे 5 या मुलीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याला सर्वस्वी जबाबदार कोण असा सवाल उद्भवत आहे. आणखीन किती बळी घेणार स्मार्ट सिटीच्या कामामुळे, हा सवाल सामान्य नागरिकातून होत आहे. स्मार्ट सिटीच्या कामामुळे शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचे यावरून दिसून येत आहे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सोलापूर शहराचा विकास हा झालाच पाहिजे, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु या कामामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि बेफिकीर ठेकेदार करीत आहेत. पालिकेतील सत्ताधारी भाजपाचे या अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचे दिसून येते. नवरा मरो नवरी मरो दक्षिणा घट्ट अशा प्रकारे स्मार्ट सिटीचे अधिकारी वागत आहेत. त्यांना या जीवघेण्या प्रकाराशी काहीही देणे घेणे नाही असे दिसून येत आहे. आता तरी महापौर आणि सभागृह नेता तसेच विरोधी पक्षातील नगरसेवकांनी या संदर्भात पालिका प्रशासनाला धारेवर धरण्याची गरज आहे. यामुळे शहरातील जीवघेणा प्रकार थांबेल. हे जरी जमत नसेल तर सोलापूरकरांना स्मार्ट सिटीच्या खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये जिवंत समाधी द्यावी असा सवाल सामान्य सोलापूरकर करीत आहेत. या स्मार्ट सिटीच्या कामामुळे आमचा जीव वैतागला आहे. अहो आयुक्त साहेब, ही कामे लवकर उरका. स्मार्ट सिटीच्या कामामुळे सामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना या संदर्भात सूचना करून त्यांना जाब विचाराव्यात, हीच अपेक्षा आहे सामान्य सोलापूरकरांची.